नमस्कार नमस्कार। वहिनी इथेच उभं राहून सगळ्यांची ओळख करून द्या। हे माझे मिस्टर। नमस्कार। पीएचडी करतात। पीएचडी करतात बरं। या मोठ्या सासूबाई। नमस्कार। मला दोन सासूबाई आहेत। या लहान सासूबाई। नमस्कार। ते सासरे। नमस्कार। तो दीर। जाव। हाँ। या माझ्या मावशी आहेत बरं। आणि शेजारी आहेत बाकी। चला चला नमस्कार नमस्कार सगळ्यांना। काय खुश दिसत आहेत सगळे। चला गप्पांना सुरुवात। तुम्ही काय पीएचडी करताय? पीएचडी करतो। कुठल्या विषयात करताय? मी केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये करतोय पीएचडी। बापरे केवढंही शिक्षण। आणि वहिनी तुम्ही? मी एमएससी करते। एमएससी केमिस्ट्री मध्ये बाय रिसर्च। पुढे काय करणार मग? माझी तर इच्छा आहे पीएचडी करावी। हा पण तुम्ही पीएचडी झाल्यावर? पीएचडी झाल्यानंतर मी स्वतःचं म्हणजे पीडीएफचा माझा प्लॅन आहे पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप। आता एक स्वतःचं एंटरप्रेनरशिप जरी करण्याचा म्हणजे असा म्हणून मी त्याच्यासाठी आतापासूनच पाऊल टाकतोय। तुमची ओळख कशी झाली? ओळख म्हणजे आमची कॉमन फ्रेंड्स थ्रू झाली। म्हणजे माझा भाऊ पण हिचा फ्रेंड आहे आणि त्या फ्रेंड थ्रू झाली। आणि आम्ही इथे गणेशोत्सवासाठी मकर बनवत होतो ह्याच घरी सगळे मित्र। आणि ती आली होती बघायला तेव्हाच मी म्हणलं हा मुलगी चांगली आहे म्हणजे हिच्याशी आपण हिच्या मागे लागूया आपण ओळख काढूया जरा। भाऊ तिचा मित्र होता म्हणून त्यालाच जरा मी विचारलं की काय करते कुठे राहते असं तसं। मग ते हळू मग तुम्हाला कळलं होतं तेव्हा मकर बघताना पुढे याच मकरात बसायचं? नाही मी त्यांना बघितलं पण नव्हतं पण नंतर कळवेतला कळत राहत असल्यामुळे भेटी आमच्या वाढत गेल्या अशा फ्रेंड्स फ्रेंड्स मध्ये मग ओळख होत गेली पुढे। आणि नंतर ती पण केमिस्ट्री बॅकग्राऊंडची होती तर थोडंफार अति शहाणापणा करून जरा तिला थोडं केमिस्ट्रीचं जास्त नॉलेज आपल्याकडे आहे आपण तिला द्यावं आणि थोडं दाखवावं आणि थोडं हे जनरल असा माझा प्लॅन होता। अरे वा प्लॅनच केला होता वहिनी त्यांनी। बरं मला सांगा वहिनी त्यांनी त्यांची भीती वाटते का कधी? हा वाटते असे ते थोडे सायको आहेत। सायको म्हणजे काय? म्हणजे थोडा तापट स्वभाव आहे। अच्छा म्हणून राग थोडा लवकर म्हणून भीती वाटते पण लगेच शांत पण होतो। मी यांना जेव्हा प्रपोज केलं की नाही मग तेव्हा कसं चिठ्ठी पाठवली होती? चिठ्ठी नाही तुम्हे और क्या दू मे दिल के सिवा तुमको हमारी उमर लग जाए। हे गाणं गायलं तुम्ही? नाही गाऊ नाही शिकलो पण एसएमएस तर नक्कीच पाठवला। बर्थडेच्याच दिवशी पाठवला होता। प्रपोज तर असा ओरली डायरेक्ट केला होता की मला तू खूप आवडतेस म्हणून। मग तुम्ही काय केलं? काय नाही मी नंतर टाळाटाळी केली त्यांच्यासाठी। मग पुढे? पण काय नाही काय नाही काही काही निमित्ताने ते त्यांनी अप्रोच करायचा प्रयत्नच केला मला शेवटी। हो जे व्हायचं ते झालंच। बरं वहिनी मी या घरात काही बदल करून ठेवले ते बदल वहिनी तुम्ही ओळखले तर प्रत्येक बरोबर बदलाला 100 रुपयाची एक नोट। किती रुपये मिळवणार वहिनी या पहिल्या खेळात बघूया। पाच बदल केलेत कोणते ते सांगा। ही सूर्य इथे ऍडिशनल लावली एक आणि हा तांब्या उलटा केला असा गेलाय ते कुकर खाली तर वरती आणले ते चुकलं हे दोन बरोबर ते एक चुकलं। नीट बघा काय काय बदल केलं। हा ट्रे उलटा असं सरळ केलाय बरोबर तीन बरोबर एक चुकलं। आणखीन एक बदल आहे ही ताटली कुलटी अभिनंदन एक चुकलं एक दोन तीन चार उत्तर बरोबर त्यामुळे 400 रुपयाचं बदल। चला भेटूया पुढच्या वेळी। नमस्कार। नमस्कार। चला सगळा परिवार सज्ज आहे तुमचा। हा सासूबाई काय म्हणणं आहे सुनेबद्दल? चांगलंच बोलणार तुम्ही काय हा सांगून ठेवलं असेल सुनेने माझ्याबद्दल बघा जरा तरी काय बोलाल तर बोला। काय काय नाही छान आहे म्हणजे काय ही कुठली भाषा असं बोलतात सुनेबद्दल एका वाक्यात? सासूबाई हे दोघे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगून करतात का? विचारांनीच करतात दोघे। विचारांनी म्हणजे काय? कुठली गोष्ट पण विचारतात। विचारतात त्यांच्या आम्हाला सगळ्यांना विचारूनच करतात म्हणजे एकदम आज्ञेत आहेत। हो बरं पण एखादं वाक्य जर ह्यांच्या मनातलं त्यांना सांगितलं तर त्यांना कळतं की तुम्हाला आधी कळतं? त्यांनाच कळणार आम्हाला। त्यांनाच कळणार बरं बघ्या आज कोणाला कळणार आहे।
म्हणजे जर मिस्टरांनी, हा मी सांगतो एक वाक्य, एक हट्ट करणार आहेत त्या मिस्टरांकडे, तो जर त्यांनी केलेला मिस्टरांनी ओळखला तर वहिनींना 1000 रुपये मिळणार, आणि जर सासूबाईंनी ओळखला तर सासूबाईंना 1000 रुपये मिळणार, पण बाकी कोणीही बोलायचं नाही. हा बोलायचं नाही, हातवारे नाही. मनातलं वाक्य आहे, चेहऱ्यावरच्या हावभावानी बघा करा. असं हातवारे केले तर घरातल्या सगळ्यांना कळेल ना. हळूच त्यांच्यापर्यंत एखादी गोष्ट पोहोचवायची असेल गर्दी असताना, तर कसं पोहोचवणार? हातवारे करून नाही ना. मग बघूया न हातवारे करता प्रेमाने, डोळ्यांनी डोळ्यांनी सांगा. काय? हा सांगा. बाईकवरती लक्ष द्यायला खूप आवडतं. अभिनंदन. बघितलं किती बारीक लक्ष असतं सासूबाईंचं, बघितलं ना. पण बऱ्याचशा घरात असं होतं की वहिनी मिस्टरांना काहीतरी सांगत असतात पण सासूबाईच ओळखतात. हे पुन्हा एकदा या घरात घडलेलं आहे. अभिनंदन, हे 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं.